लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात एकाच वेळी घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी, मात्र या धोरणात्मक निर्णय असून तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. परिणामी याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यायचा आहे असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पुण्यात सांगितलंय. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पुणे दौऱ्यावर आहेत. याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांनी एक देश एक निवडणूक यावर भाष्य केलंय. सन 2024 होणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुका या एकत्रित घेणं निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं शक्य आहे. त्याबाबत साधन सामुग्रीसह आमची सज्जता आहे. मात्र हा धोरणात्मक निर्णय आहे. हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही, त्यावर केंद्र सरकारनं निर्णय घेणं अपेक्षित आहे. दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. तरुणांपासून तृतीय पंथीयांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मतदार यादी, मतदान प्रक्रिया या दोन्ही पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याचा मानस आहे. मतदानाच्या दिवशी औद्योगिक कंपन्यांना सुट्टी जाहीर केली जाते, मात्र मतदार त्या सुट्टीचा आनंद घेत मतदानाकडे पाठ फिरवतात. त्यामुळे उद्योजक, विद्यापीठे, विविध स्वयंसेवी संस्था, घटनांशी आम्ही संवाद साधत असून त्यांच्यात मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करीत असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितलंय. निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणूक आयोगाचे विशेष अधिकारी डॉक्टर रणबीर सिंह, निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, निवडणूक आयोगाचे माध्यम आणि संवाद महासंचालक शेफाली शरण यावेळी उपस्थित होत्या.